शहर सोडून आता कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय, मात्र गावांमध्ये अनेक जण टेस्ट करून घ्यायलाच घाबरतायत, त्यामुळे साथ अधिक पसरण्याची भीती आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातल्या एका गावानं कोरोनाला हद्दपार करून दाखवलंय, बघूया. कोरोना मुक्तीचा नांदेड पॅटर्न. योग्य नियोजनानं सात हद्दपार. भोसी गावानं घालून दिला आदर्श. नांदेडच्या भोकर तालुक्यातलं ही 6,000 लोकवस्तीचं गाव भोसी गावामध्ये मार्च अखेरीला कोरोनानं शिरकाव केला. एका लग्न समारंभातून गावी परतलेला एक जण कोरोना घेऊन आला, पण त्याच्या संपर्कात आलेले लोक दवाखान्यात टाकतील या भीतीनं चाचण्या करून घेत नव्हते. अखेर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांनी ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांची एकत्र बैठक बोलावली. पॉझिटिव्ह आढळला तरी गावातच उपचार दिले जातील हे ग्रामस्थांना पटवून दिलं. त्यानंतर सर्वांची कोविड टेस्ट झाली. यात 119 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना आपापल्या शेतात विलगीकरण करून घ्यायला सांगितलं. भूमिहीन गावकरी किंवा शेतात घर नसलेल्यांसाठी भोसीकरांनी आपल्या शेतात शेड बांधून दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राला जी औषधी येते ती औषधी दिली, आणि ज्या लोकांना अशी काही जमीन वगैरे नव्हती अशी 10-5 लोक आमच्या शेडमध्ये ठेवले, आणि असं करून आम्ही 20 दिवस त्यांचं हे केलं आणि त्यांची तपासणी केली. सगळे लोक निगेटिव्ह आले आणि सगळ्यांना मग आम्ही गावात प्रवेश दिला. आज 2 महिने झाला आमच्या गावामध्ये एकही रुग्ण नाही. शेतात क्वारंटीन असलेल्यांची नियमित तपासणी, औषधोपचार केले, त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही शेतावरच करण्यात आली. 119 जणांपैकी कुणीही अत्यवस्थ झालं नाही आणि गावात अन्य कुणालाही लक्षणं आढळली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना वेगळं ठेवण्यात गावाला यश आलं. 15 दिवसांनी टेस्ट केल्यानंतर सर्वजण कोरोनामुक्त झाल्याचं आढळलं. आता गेल्या 2 महिन्यांपासून भोसे गाव कोरोनामुक्त झालंय. तपासणी केली, केल्यानं शेताकडे वाटलं, शेताकडे इकडे आकड्या 20 दिवस राहिल्या. तिथं शेतातच आम्ही राहिले सगळे. मग आम्ही गावात काही गेलं नाही, थोडंफार गेले, सामान आणलं, शेतात राहिले आम्ही. जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आलेत त्यांनी सर्वांनी शेतात राहिल्यामुळं आम्ही यशस्वी झालो. आपल्या गावातल्या कोरोनाबाधितांना वेळीच वेगळं ठेवून भोसी गावानं साथ पसरू दिली नाही. आता हाच भोसी पॅटर्न जिल्ह्यात हॉटस्पॉट झालेल्या सर्व गावांमध्ये राबवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी घेतलाय. कोरोनाला हरवण्यासाठी सामाजिक अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचाच बोध घेत भोसी या गावकऱ्यांनी आपल्या शेतात राहण्याचा निर्णय घेतला आणि फक्त महिनाभरातच हे गाव 100% कोरोनामुक्त झालेलं आहे. याच गावाचा आदर्श राज्यातील सर्व गावांनी घेतल्यास कोरोना सहज हद्दपार होऊ शकतो. सतीश मोहिते, Z24 भोसी, नांदेड. सध्या देशभरातल्या स्मशानातल्या चिता धगधगते आहेत. मरण एवढं झालंय की सरण कुठून आणायचं असा प्रश्न आहे. अंत्यसंस्कार करताना अनेक झाडांचेही बळी गेले. या सगळ्यावर एक चांगला उपाय शोधण्यात आलाय, तो अकोल्यामध्ये. काय केलंय नेमकं पाहूया. गायीच्या शेणापासून गोकाष्ठ, अंत्यसंस्कारांसाठी लाकडाऐवजी गोकाष्ठाचा वापर, गरिबांना अंत्यसंस्कारांसाठी गोकाष्ठाची मदत. कोरोनानं माणसं तर मारलीच, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोलही बिघडवला. एक अंत्यसंस्कार म्हणजे एका झाडावर घाला. अकोला जिल्ह्यात रोज 10 ते 12 जणांचा कोरोनानं मृत्यू होतोय. अंत्यविधीसाठी लाकूड जाळल्याने पर्यावरणाची हानी होते, म्हणूनच मधुवत्सल गोसेवा प्रतिष्ठानच्या तुलसीदास म्हेसणे महाराजांनी गायीच्या शेणापासून गोकाष्ठ तयार केलंय. लाकडाऐवजी अंत्यसंस्कारासाठी या गोकाष्ठाचा वापर केला जातोय. की एका एका बॉडी करताय, एक एक लाकूड सुद्धा, एक एक झाड सुद्धा लागतोय, परंतु आम्ही तोच विचार करून या ठिकाणी या गायीच्या शेणापासून आम्ही हे गोकाष्ठ तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. तुळशीदास म्हेसणे यांच्या गोरक्षण मध्ये सध्या 50 वर भाकड गायी आहेत. या गायींचं संगोपन ते शासकीय अनुदानातून करतात. म्हेसणे यांचं अख्खं कुटुंब अशी गोकाष्ठ तयार करतं.
10 रुपये किलोनं त्याची विक्री होते आणि त्या पैशांचा उपयोग गायींच्या चाऱ्यासाठी होतो. गरिबांना मात्र अंत्यसंस्कारासाठी ही गोकाष्ठ मोफत दिली जात आहे. जर एखादी व्यक्ती आहे ज्याला मागे पुढे कोणी नाही आहे, खरोखर आवश्यकता आहे, अशा व्यक्तीला जर आपण आमच्या मधुवत्सल गोशाळेकडनं सुद्धा आम्ही ते करण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यावरण बचावासाठी तुळशीदास म्हेसणे महाराजांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला. राज्यात माझं कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला जात असताना आता नवी मुंबईत माझी सोसायटी माझी जबाबदारी ही अभिनव संकल्पना राबवली जाते. ऐरोलीतल्या यश पॅराडाईज सोसायटीत 26 बेड्सचं कोविड केअर रुग्णालय उभारण्यात आलंय. यात 2 व्हेंटिलेटर, 5 ICU बेड आणि 19 ऑक्सिजन बेड्स सुसज्ज असं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सेंटरचं उद्घाटन केलं. खर्च आम्ही 60 लाखाच्या आसपास आमचा खर्च झाला टोटल. याच्यात इस्टिमेट आणि सर्व कन्स्ट्रक्शन बेड त्याचं स्ट्रक्चरला पण आमचा जो खर्च झाला. AC संपूर्ण वर खालती AC बनवायला लागलं संपूर्ण. आणि ते आम्ही सोसायटीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून आम्ही हे सर्व हे केलं. सोसायटीच्या आवारामध्ये कम्युनिटी हॉल जो होता त्याचा वापर हॉस्पिटलमध्ये त्यांनी करून दाखवलेला आहे. त्यामुळे ही एक उदाहरण, चांगलं आदर्श उदाहरण आहे. इतर मोठ्या गृहसंकुलांनी जर अशा प्रकारचे हॉस्पिटल सोसायटीच्या आवारात केली तर नक्कीच घरातल्या घरात म्हणजे सोसायटीतल्या आवारामध्ये त्यांची ट्रीटमेंट होईल आणि इतर जे काही आज हॉस्पिटल आहेत त्याच्यावरचं देखील भार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कमी होईल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे